देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. उल्हासनगर गेलं खड्ड्यात, आला ना राग, राग आलाच पाहिजे. आज शहरात जागोजागी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. त्याचप्रमाणे उल्हासनगर 3 येथील सी ब्लॉक डॉल्फिन हॉटेल पासून काकाचा धाबा ते साईबाबा मंदिर शांतीनगर या परिसरात रोड रस्त्यांची हालत अक्षरशः दुर्दैवी झाली आहे. म्हणून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीनं रस्त्यातील खड्ड्यात बसून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या प्रशासनाचं करायचं काय, खड्ड्यात डोकं वर पाय, प्रशासनाच्या विरोधात अशा जोरदार घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आलं. खाली डोकं. जय भीम, जय शिवराय. आज वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर, आज या ठिकाणी आम्ही डॉल्फिन क्लबच्या शांतीनगर रोडवर आहोत आणि या ठिकाणी आपण बघत असाल का, हे खड्डे पूर्ण उल्हासनगरमध्ये नव्हते, या रोडला आम्ही छोटासा तुम्हाला एक नमुना दाखवत आहोत. या ठिकाणी एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. आज उल्हासनगरची जर पाहता, उल्हासनगर शहराकडे पाहता, पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. ज्या रोडला जावं त्या ठिकाणी तुम्हाला खड्डेच खड्डे दिसतील. रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. तर आम्ही या ठिकाणी शांतीनगर एरियामध्ये आमचे तिडके साहेब, आमचे युवा आघाडीचे उपाध्यक्ष महाले साहेब आहेत, या ठिकाणी आमचे वार्ड अध्यक्ष नितीन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यांनी आंदोलन केलेलं आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिकेला आम्ही एक चेतावणी देऊ इच्छितो की हे खड्डे जर लवकरात लवकर बंद नाही केलं आणि उल्हासनगर शहर हे खड्डे मुक्त नाही केलं तर उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक फार मोठं आंदोलन उभं करता येईल आणि उभं करणार आम्ही. आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी उल्हासनगरमध्ये फिरू देणार नाही याची नोंद त्यांनी घ्यावी आणि पुढील ताबडतोब निर्णय घेऊन खड्डेमुक्ती करावी. यावेळेस पक्षाचे पदाधिकारी शेषराव वाघमारे, शहराध्यक्ष उज्ज्वल रतन महाले, युवा उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके, शहर उपाध्यक्ष नितीन भालेराव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी जॉनी डेव्हिड, ठाणे. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.